गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास पुणे बंगरुळ महामार्गावर ट्रकनं अचानक पेट घेतला ट्रकच्या मागील बाजूच्या टायरला अचानक आग लागल्यानं ट्रक पेटला महामार्गावरच ही घटना घडल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत ट्रकचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय ही घटना तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ घडली चेन्नईहून मुंबईला लोखंडी पाईप घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास तावडे हॉटेल उड्डाणपुला मागील बाजूच्या पाहता टायरची आग ट्रकपर्यंत पोहोचली दरम्यान आग चा दिसता चालक सिल्वा शिवकुमार त्वरित ट्रक थांबून खाली उतरले तोपर्यंत आगीच्या ज्वाळा उंचच्या उंच दिसत होत्या तसंच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आगीचं वृत्त कळताच कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं धाव घेतली अमित जाधव तांडेल वामन चौरे फायरमन गणेश आणि त्यांच्या इतर सहकार्यांनी ट्रकची आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात पोलीस हवालदार बजरंग हेब्बाळकर कॉन्स्टेबल राजेंद्र नाईक शहर वाहतूक नियंत्रणचे बाबासाहेब कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली